या प्रकरणी शैलेश उर्फ सुजीत शहा याला सोलसुंबा गुजरात येथून नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे शहर नवी मुंबई या परिसरातून मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या. या संदर्भात एका सरहित आरोपीला अटक केली असून या अवस्थेत त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 22 व्हेकल्स टू व्हीलर्स जप्त केलेले आहेत आणि हे जे तपास झालेला आहे हा अतिशय किचकट आणि तपास होता. मात्र त्यांनी अतिशय कौशल्याने आणि तांत्रिक मदत घेऊन हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. तर पहिला गुन्हा हे 408/34 सेक्शन खाली दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये साई फायनान्स कंपनीमध्ये जयप्रकाश तिवारी हा रिकव्हरी मॅनेजर म्हणून तिथं काम करत होता. जयप्रकाश तिवारी हा जो मॅनेजर आहे त्यांनी कंप्लेंट दिली होती की त्यांच्या रिकव्हरी एजंट जे आहेत दीपक सिंग रावत आणि असगर खान यांनी यांचं असं काम होतं की जे डिपॉर्टर्स आहेत ज्यांनी टू व्हीलर लोन घेतलेलं आहे आणि डिपॉर्टर झालेले आहेत त्यांचे व्हेकल्स त्यांनी आणि आरसी बुक त्यांच्याकडनं ताब्यात घेऊन कंपनीत जमा करायचे आणि कंपनीच्या गोडाऊनला जमा करायचे आणि जे वाहनं रिकव्हर केलेलं आहे त्यांचा ईमेल त्यांनी कंपनीला कळवायचा आहे. ह्या लोकांनी काय केलं की ही वाहनं तर जप्त केली आरसी बुकही आणले आणि गोडाऊनला जमा न करता परस्पर त्यांची विल्हेवाट लावलेली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2, बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1, उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 अशा चोरी केलेल्या 2,60,000 किमतीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. ठाण्यातील साई पॉइंट फायनान्स कंपनी रिकव्हरी हेड कलेक्शन दीपक सिंग रावत आणि एजंट असगर खान यांच्या संगमताने फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करून अपहार केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाणे येथे फायनान्स कंपनीचे मॅनेजर जयप्रकाश तिवारी यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून या 2 आरोपींना भिवंडी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून परस्पर विक्री केलेल्या 6,25,000 रुपयांच्या 17 मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे पोलीस शहर कुंभारे, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक महेश कवळे यांनी ही कामगिरी पार पाडली. फायनान्स कंपनीमध्ये जयप्रकाश तिवारी हा रिकव्हरी मॅनेजर म्हणून तिथे काम करत होता. जयप्रकाश तिवारी हा जो मॅनेजर आहे त्यांनी कंप्लेंट दिली होती की त्यांच्या रिकव्हरी एजंट जे आहेत दीपक सिंग रावत आणि असगर खान यांनी यांचं असं काम होतं की जे डिपॉर्टर्स आहेत ज्यांनी टू व्हीलर लोन घेतलेलं आहे आणि डिपॉर्टर झालेले आहेत त्यांचे व्हेकल्स त्यांनी आणि आरसी बुक त्यांच्याकडनं ताब्यात घेऊन कंपनीत जमा करायचे आणि कंपनीच्या गोडाऊनला जमा करायचे आणि जे वाहनं रिकव्हर केलेले आहेत त्यांचा ईमेल त्यांनी कंपनीला कळवायचा आहे. ह्या लोकांनी काय केलं की ही वाहनं तर जप्त केली आरसी बुकही आणले आणि गोडाऊनला जमा न करता परस्पर त्यांची विल्हेवाट लावली. तर जे रिसिव्हर होते म्हणजे जे दोघं खरेदी करणारे होते त्यात ते एक दोघं कंपनीकडे नंतर काही दिवसांनी गेले की आम्ही गाडी तुमच्याकडनं विकत घेतली आहे तर आरसी बुक आमच्या नावाने करावं. कंपनीने रेकॉर्ड तपासल्यावर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गोड आहे आणि म्हणून मग त्यांनी या दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.